भारी तुझं रूप, मला आवडले खूप, हस बोलू नको चूप। भारी तुझं रूप, मला आवडले खूप, हस बोलू नको चूप। आता जो तुम्ही प्रेम पाला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेला आहे, हा व्हिडिओ आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता व्ही एन ॲप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे टू टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं व्ही एन ॲप्लिकेशन येथे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर व्ही एन ॲप्लिकेशनच्या होमस्क्रीनवरती यायचं आहे। होमस्क्रीनवरती आल्यानंतर येथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल। त्यानंतर वरती तुम्हाला थ्री डॉटच्या शेजारी स्कॅनर्स ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मी जो हा क्यू आर कोड दिल्या मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता हा जो क्यू आर कोड आहे तो। तर इथून सिलेक्ट केल्यानंतर हा जो आपला प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। तर सिम्पली काय करायचं, हा जो प्रोजेक्ट इथे ओपन झाला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला ना यूज टेम्पलेटच्या जागेवरती डाउनलोड ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं, 100% डाउनलोड झाल्यानंतर इथून तुम्हाला आता यूज टेम्पलेट्स ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे आपण हा जो फोटो आहे इथून एक सिलेक्ट करून घेऊया। हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली असं मेसेज येईल तुम्हाला इथे। मेसेज आल्यानंतर तुम्हाला रिप्लेस ऑप्शन एक मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथून तुम्ही पाहू शकते हा जो व्हिडिओ आहे तो कसा झाला आहे, कोणते फोटो कसे बसलेत आणि सर्व काही इथून तुम्ही प्रीमियम पाहू शकता अशा प्रकारे प्ले करून। ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला आता काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या परफेक्ट झालेला आहे। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो बांधचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला जी पण तुमची क्वालिटी ठेवायची तो ठेवायची आणि एक्सपोर्ट करायचं आहे। हे 100% झाल्यानंतर तुमचा जो हा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल, लगेच जाऊन तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला सोडू शकता। हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट केलेला तो